आपण छोले भटुरे बनवणार आहे आणि त्याच्यासाठी हे काबुली चणे आहे ते तुम्ही 8 तास भिजवून ठेवा। भटुरे बनवणार आहे त्याच्यासाठी पीठचं प्रमाण मी तुम्हाला सांगणार आहे। त्याच्यासाठी आपण 2 वाट्या मैदा, 2 टेबलस्पून रवा, 1/4 छोटा चमचा बेकिंग पावडर, 1/4 छोटा चमचा सोडा, टेस्टप्रमाणे मीठ, 2 टेबलस्पून दही, 1 टेबलस्पून साखर। आता हे जे सगळे इंग्रेडिएंट्स आहे ते आपण मैद्यात आणि रव्यात मिक्स करणार आहे। आता तुम्ही हळूहळू त्याच्यामध्ये पाणी टाकत जा आणि कणिक मळायला सुरुवात करा। आता ही जी तुमची कणिक आहे त्याला फक्त एवढं लक्षात ठेवा की ती जास्ती सैल पण नाही व्हायला पाहिजे आणि जास्ती घट्ट पण नाही व्हायला पाहिजे। जशी मी कन्सिस्टन्सी ठेवली आहे कणकेची तशी तुम्ही ठेवा। आता तुम्ही याप्रमाणे ही कणिक मसळून घ्यायची आहे आणि मग त्याला तेल लावायचं आहे आणि मग त्याला 2 तासासाठी झाकून ठेवून द्यायचं आहे। आता हे जे पिवळ्या कलरमध्ये मी जे साहित्य तुम्हाला वरती दिलं आहे त्याची एक स्वच्छ फडक्यामध्ये आपण पुडी बनवायची आहे जेणेकरून छोल्याला चांगला कलर आणि टेस्ट येते आणि ते छोले आपण जेव्हा बाफू तेव्हा आपण त्याच्यामध्ये टाकून द्यायची आहे। आता हे जे पांढऱ्या रंगामध्ये मी तुम्हाला जे साहित्य दिलं आहे त्याची आपण ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे मिक्सरमध्ये। आपण जी पोटली बनवली होती ती आपण कुकरमध्ये टाकली आहे आणि त्याच्यानंतर जे 8 तास आपण छोले भिजवले होते ते पण कुकरमध्ये टाकले। त्याच्यानंतर आपण 1 चमचा मीठ टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकलं आहे। त्याच्यानंतर आपण 2 शिट्ट्या करणार आहे। आता आपण जे साहित्य घेतलं होतं त्याला आपण मिक्सरमध्ये टाकून त्याची पेस्ट करून घेणार आहे।
याप्रमाणे तुम्ही जर साहित्य घेतले तर तुमची छोल्याची ग्रेव्ही खूप टेस्टी होते। आता बघा ही आपण शिट्टी झालेली आहे कुकरची आणि ते आपण उघडतोय। आता छोले आपले वाफून झालेले आहे आणि बघा आपण ती पोळी टाकली होती त्याच्यामुळे छोल्याला मस्त कलर आलाय आणि आता ती पोळी आपण साईडला काढून घेणार आहे। आता एक कुकर घ्या, त्याच्यामध्ये आपण 2 ते 3 चमचे तेल टाकणार आहे आणि आता त्या तेलला चांगलं गरम होऊ द्या। आता गरम झाल्यानंतर आपण 1 चिमूटभर हिंग टाकणार आहे, 1 चिमूटभर जिरं टाकणार आहे आणि आता आपण जी पेस्ट तयार केली होती मिक्सरमध्ये ती पण आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे। आता आपण एक कच्चा बटाटा चिरून घेतला आहे व्यवस्थित धुऊन। चांगला लाल कलर आला आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण तो बटाटा टाकून घेणार आहे। आता आपण त्याच्यामध्ये 1/2 चमचा हळद टाकणार आहे, 2 चमचे तिखट टाकणार आहे दोन चमचे धणा जिरे पावडर टाकणार आहे एक चमचा मीठ टाकणार आहे आणि बादशाहचा छोले मसाला टाकणार आहे तो पण आपण 2 चमचे घ्यायचा आहे। आणि आपण जे मीठ टाकलं आहे ते तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घ्या कारण की आपण जेव्हा छोले बाफवले होते तेव्हा पण आपण त्याच्यामध्ये मीठ टाकलं होतं। आता त्याला व्यवस्थित हलवून घ्या जेस्तोर त्याला तेल नाही सुटत, जोपर्यंत त्याला तेल नाही सुटत तोपर्यंत त्याला परतून घ्या। आता आपली ग्रेव्ही चांगली मस्त तयार झाली आहे, तेल सुटलं आहे त्याला। आता आपण त्याच्यामध्ये छोले टाकणार आहे, आपण जे बाफवलेले छोले होते ते आपण पाण्यासकट टाकणार आहे। व्यवस्थित छोल्याला हलवून त्याचे 2 शिट्ट्या करून घ्या। आपल्या छोल्याला छान उकळी आलेली आहे आणि त्याच्यात मी आता कोथिंबीर टाकून त्याला 2 शिट्ट्या करून घेणार आहे। आता मी कुकरचं झाकण लावून त्याच्या 2 शिट्ट्या करणार आहे। मीडियम फ्लेमवरती आपण 2 शिट्ट्या करायच्या आहे। हे बघा आपली शिट्टी बसलेली आहे आणि त्याला आपण आता गॅसवरनं खाली काढणार आहे। हे बघा आपले मस्तपैकी छोले तयार आहेत
आणि जर तुम्हाला छोल्याची कन्सिस्टन्सी अजून जाड हवी असेल तर त्याला कुकरच्या झाकण्याशिवाय 5 मिनटं उकळू द्या. ही आपण जी 2 तास भिजवलेली कणिक आहे आणि त्याला आपण अजून एकदा मळून घेणार आहे. आणि आता आपण त्याचे छोटे छोटे बॉल्स करून घेणार आहे. आता जे आपण तळायसाठी जे तेल घेतलं आहे थोडं गरम करायचं आहे त्याला आणि ते आपण ते बॉल्स जे बनवले आहे त्याच्यावरती आपण थोडं थोडं लावून घ्यायचं आहे. म्हणजे आपले जे भटुरे आहे ते थोडे फ्लफी आणि कुरकुरीत होतील आणि तेच तेल आपण आपल्या पोलपाट आणि लाटणाला आपण लावून घ्यायचं आहे. आणि जे एक भटुरे बनवायसाठी एक टिप आहे की जेव्हा पण तुम्ही भटुरे बनवाल त्याला पीठ बिलकुल लावायचं नाही आहे. आपण तेलाला एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि मगच तळायला सुरुवात करायची आहे. तुम्ही तुमच्या भटुऱ्याला कुठला पण शेप देऊ शकतात, म्हणजे सर्कल पण आपण शेप करू शकतो आणि ओवल पण करू शकतो. आता आपला भटुरा लाटून तयार झाला आहे आणि आता आपण त्याला तळून घेणार आहे. हा आपण दुसरा भटुरा तळला आहे आणि तो आता रेडी आहे. बघा किती मस्त फुलला आहे. हे छोले भटुरे तयार आहेत आणि जर तुम्ही ही रेसिपी फॉलो केली तर तुम्ही बाहेरची हॉटेलची रेसिपी पण विसरून जाल.